मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांनी सांगली जिल्ह्यातील अनेक महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून महिलांना रस्त्यावर आणले आहे. गोरगरीब महिलांना घर देतो म्हणून तब्बल 125 कोटी रुपये उकळले आहेत. त्यामुळे हजारो महिलांनी आज सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि न्याय मागितला. सांगली जिल्ह्यात मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने 2013 साली राहायला घर देतो असे सांगून हप्त्याने पैसे भरा असे खोटे सांगून 15,000 महिला एजंट नेमून त्यांच्याकडून तब्बल 125 करोड रुपये गोळा करून गेली 15 ते 20 वर्षे पैसे भरण्याचा धंदा चालू केला आहे. लोक पैसे भरत गेले काही तर राहण्याची जागा मिळेल अशा आशेने, परंतु या कंपनीने कोट्यावधीचा चुना लावून या संचालक मंडळाने सांगली जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना फसवून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर या कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, या ठेकेदाराची देणी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. आणि तिथल्या कोर्टाने असा निकाल दिला की नाशिक प्राधान्याने आणि इतर जिल्ह्याच्या पेमेंट वाटण्याची आणि एस्क्रो अकाउंट जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत काढण्याची परवानगी दिली आणि तिथल्या एस्क्रो अकाउंटमधून नाशिक जिल्ह्याचे फक्त 6 कोटी रुपये वाटले आणि बाकीच्या जिल्ह्याचे 1 रुपयेसुद्धा देखील मिळाला नाही आहे. 90 ते 99% या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये महिला काम करत आहेत. आत्ता महिलांना जगणं मुश्किल झालेलं आहे, त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. जनरलीच 2 दिवसापूर्वीच माझे एक मैत्रीण रुपाली लोहार, तिचे मिस्टर अनिल लोहार, 50 लाखाचा बिझनेस केला होता, ग्राहकांनी तगादा लावला, मानसिक धक्क्याने अटॅक आला आणि ते मृत्यू होते. असेच जर वरचेवर एक एक गोष्टी तणावाखाली लोक येऊन आज तीच वेळ सर्वांच्यावरती येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रशासनाने लक्ष घालावं. कंपनीची प्रॉपर्टीज आहेत, सरकारवाडा पोलीस स्टेशनकडे पण काही प्रॉपर्टीचे कागदपत्र आहेत, सांगली परिसरामध्ये पण कंपनीचे काही प्रॉपर्टीज आहेत, त्या सेल आउट कराव्यात लवकरात लवकर. लोकांचे पैसे रिटर्न्स देण्यासाठी शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावे, काळजीपूर्वक लक्ष घालून लवकरात लवकर प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आम्ही निवेदन देण्यासाठी आज कलेक्टर ऑफिसला सर्वजण सर्व महिला प्रतिनिधी आले. कंपनीने गरजू महिलांना हाताशी धरून हे पैसे गोळा केले आहेत. त्यात एक अंध महिलेलाही मोठी झळ बसली असून आता या महिलेला ठेवीदाराकडून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अरुण मोडक, सदस्टार न्यूज, सांगली.